नमस्कार। शरद पवार आणि अमित शाह यांची 26 मार्चला अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याच्या कथित वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे राज्यात भाजपच्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात रान उठवले आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। या मुद्द्यावरून भाजपचे नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची भाषाही करतायत। सरकारला आता नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट आणा। नेमक्या त्याच वेळी शरद पवार आणि अमित शाह यांची झालेली ही भेट अनेकांसाठी चक्रावून टाकणारी आहे। याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या खास मर्जीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलंय, या भेटीमागचे राजकारण नव्या पिढीला कळणार नाही असे त्यांनी म्हटले। शरद पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही, पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावलेत। मग त्यातील काश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओडिशातील विजू पटनाईक असो, बंगालमधले ज्योत्या बसू असो, ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिले। आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे त्यांच्याशी शरद पवार यांचे जवळचे संबंध होते। संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय। राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली। शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा केल्याची माहिती दिव्य भास्कर या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे। पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, त्यानंतर शांतीग्राममधील गेस्ट हाऊसला तिघांची भेट झाली असा दावा या बातमीत करण्यात आला। आता महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे।